स्नेहस नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमळे आज पुन्हा एकदा अतिशय महत्त्वपूर्ण योजनेची माहिती घेऊन आलो आहेत. मित्रांनो, आपण पाहाल तर PM सूर्योदय योजना या ठिकाणी संपूर्ण देशभरात सुरू होते आणि या अंतर्गत या आधीपासूनच देखील आपण पाहाल तर रूपटॉप सोलर पॅनल योजना ही देखील चालू आहे. तर या योजनेसाठी कशाप्रकारे कागदपत्रं लागतात सर्व समजून घेणार आहोत. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओ आपल्याला लवकर पाहायला मिळतील, ठीक आहे. त्याचबरोबर आपल्या चॅनेलची मेंबरशिप अद्याप घेतलेली नसेल तर ती मेंबरशिप आपण घ्या. या संबंधित अधिक माहितीसाठी आपण एक व्हिडिओ क्रिएट केलेला आहे, त्यामध्ये आपल्याला मेंबरशिपबद्दल माहिती मिळून जाईल. आयकार्डमध्ये तो व्हिडिओ आहे, ठीक आहे. तर घराच्या छतावर आपण सोलार पॅनल बसवून या ठिकाणी अनुदानाचा लाभ घेऊ शकता. गव्हर्नमेंट यासाठी अनुदान प्रोव्हाइड करत आहे, त्यामुळे अगदी मोफत वीज आपल्याला कशी प्राप्त होईल या दृष्टिकोनातून आपण या योजनेकडे पाहू शकता, ठीक आहे. तर या ठिकाणी योजनेसंबंधित हे आपल्याला परिपत्रक पाहायला मिळत आहे आणि यामध्ये आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागू शकतात हे इकडे आपल्याला दाखवले जात आहेत, ठीक आहे. तर या ठिकाणी दोन स्टेज आहेत. पहिली तर आपण पाहाल तर टेक्निकल आहे आणि त्यानंतर प्रोजेक्ट कमिशनिंगची या ठिकाणी आपल्याला स्टेज पाहायला मिळते. टेक्निकल अप्रुव्हलसाठी आपल्याला इलेक्ट्रिक बिल या ठिकाणी मागील 6 महिन्यांपैकी एक इलेक्ट्रिकल बिल या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर प्रोजेक्ट कमिशनिंगसाठी आपण पाहाल तर PCR लागणार आहे, आपला प्रोजेक्ट कम्प्लिशन रिपोर्ट. त्यानंतर इकडे आपण पाहाल तर फोटोग्राफ RTS प्रोजेक्ट या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर कन्झ्युमर वेंडर ॲग्रीमेंट, ठीक आहे. अशा प्रकारचे 3 डॉक्युमेंट्स आपल्याला प्रोजेक्ट कमिशनिंग आणि या ठिकाणी नेट मेटरिंगमध्ये या ठिकाणी इकडे लागत आहेत, ठीक आहे. तर PCRमध्ये काय लागणार आहे, मुळात PCR जे आहे आपलं प्रोजेक्ट कम्प्लिशन रिपोर्ट, यामध्ये बेसिकली 2 आपल्याला गोष्टी या ठिकाणी इन्वॉल्व आहेत. पहिलं म्हणजे सोलार पॅनल आणि दुसरं म्हणजे इन्व्हर्टर. सोलार पॅनलमध्ये किती सोलार पॅनल आपल्याला लागत आहेत, त्याचे सिरियल नंबर आणि किती आपली कॅपॅसिटी वॅट पर पॅनल ही कॅपॅसिटी लागणार आहे. त्यानंतर आपण इन्व्हर्टरकडे जाल तर इन्व्हर्टरचं देखील सिरियल नंबर आणि मेक कॅपॅसिटी इकडे आपल्याला देणं आवश्यक असणार आहे. तर अनुदान कशाप्रकारे असेल हे इकडे आपण पाहाल तर थ्रू टेंडर आणि त्यानंतर जे RTSचे पोर्टल आहे त्या पोर्टल थ्रू कशाप्रकारचे अनुदान असणारे, स्पेशल कॅटेगरी आणि जी काही रिझर्व कॅटेगरी असेल त्यांसाठी इकडे आपल्याला अनुदान पाहायला मिळते. 1 ते 3 किलोवॅटचे सोलार पॅनल आपण लावणार आहात छतावर, त्यासाठी 18,000 किलोवॅट ते 20,000 किलोवॅट अशा प्रकारचे अनुदान इकडे स्ट्रक्चर पाहायला मिळते आणि 3 ते 10 किलोवॅटसाठी 9 किलोवॅट ते 10,000 किलोवॅटच्या अशा प्रकारे इकडे अनुदान इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे, ठीक आहे. त्यानंतर जर आपण 10 किलोवॅट हाच्या वर इकडे जर वीज आपल्याला हवी असेल करीबन 500 किलोवॅटपर्यंत तर आपल्याला जनरलसाठी 9,000 किलोवॅट आणि जी काही स्पेशल कॅटेगरी त्यासाठी 10,000 किलोवॅट अशा प्रकारे शासन यासाठी अनुदान देत आहे, ठीक आहे. तर कोणते कागदपत्र लागणार आहेत, कशाप्रकारचं अनुदान आहे, या RTS पोर्टलवरती किंवा या RTS योजनेसाठी पॉईंट टू पॉईंट आपण इकडे समजून घेतलेले. अधिक माहिती हवी असेल, अर्ज कसं करायचा तर आयकार्डमध्ये मिळून जाईल. भेटणार आहोत पुढे. जय हिंद.